काही पशुपालक विल्यानंतर जनावरांना योग्य आहार देत नाहीत, त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. दूध टिकवून ठेवायचं असेल तर विल्यानंतर गाई म्हशीच्या आहाराचं योग्य नियोजन करावं लागतं. विल्यानंतर गाई म्हशीच्या आहाराचं नियोजन कसं करावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्यानं जनावरांच्या जाती, प्रजाती, अनुवंशिकता, वेद आणि वय यावर अवलंबून असते, तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते. त्यामुळं जनावरांच्या दूध उत्पादनात चढउतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार, पालन पोषण, काळजी, निगा, आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते. गाय, म्हैस, शेळ्या या जनावरांमध्ये जातींनुसार दुधाचे व दुधातील स्निग्धांशांचं प्रमाण वेगवेगळं असतं. यामुळं एकाच जातीच्या दोन गाई म्हशींनी सारखंच दूध द्यावं असा अट्टहास करू नये. उन्हाळ्यात दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश थोडे कमी तर हिवाळ्यात थोडे जास्त असते. विदेशी वंशाच्या गायीच्या तुलनेत देशी गायींचे दूध उत्पादन कमी असतं, कारण त्यांचा विकास व जडणघडण उष्ण वातावरणाशी जुळवून घेत होत असतो. आता पाहूया विल्यानंतर गाय किंवा म्हशीला कसा आहार द्यावा. जनावर विल्यानंतर पहिले 4 दिवस जवळपास 2 किलो गव्हांडा, 1.5 किलो गूळ, 2 चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावं. पहिले 3 महिने दिवसातील संपूर्ण 28 ते 30 किलो आहार 3 वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं. रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ 1 ते 1.5 किलो देशी गायींसाठी तर 2 किलो खुराक संकरित गाय किंवा म्हशीसाठी द्यायला हवा. दुधा जनावराला वजनाच्या 2 ते 3.5% सुका चारा द्यावा. प्रति 3 लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी 1 ते 1.5 किलो जास्तीचा खुराक द्यावा. दुधाळ गायी व म्हशीला दररोज 15 ते 20 किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून तसेच 4 ते 8 किलो सुका चारा दिल्यास दुग्ध उत्पादनात फायदा मिळू शकतो. आहारामध्ये जास्त प्रथिनं, खनिज मिश्रण असलेलं खाद्य द्यावं. खनिजांचा पुरवठा होण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा पाला दिल्यास फायदा होतो. दररोज 20 ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दूध उत्पादन वाढतं. याशिवाय मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पाजावं, तसंच उन्हाळ्यात काही महत्त्वाच्या बाबींची काळजी व व्यवस्थापन केल्यास दुधाच्या व स्निग्धांशाच्या प्रमाणात फरक जाणवतो. दूध एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेतच व समान अंतरानं काढावं. शेवटची धार पूर्णपणे काढावी, त्यात स्निग्धांशांचं प्रमाण वाढतं. जनावरं आणि गोठा स्वच्छ ठेवावा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास दूध उत्पादन वाढायला मदत होते. ही माहिती मिळाली होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.